हॅलो फ्रेंड्स, बिग बॉस मराठीमध्ये आपले स्वागत आहे. जसं की आपण नॉमिनेशन टास्कमध्ये पाहिलं असेल की मेगाच्या टीमने युक्तीचा वापर करून कसं स्वतःला सेफ केले. या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छितो की या आठवड्यात घराबाहेर कोण गेलं आणि त्याचं कारण काय आहे. तुम्हाला विनंती करतो की या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. नॉमिनेटेड सदस्याचं नाव आहे मेगा, रेशम, त्यागराज, आऊ, भूषण आणि आस्था. जर आपण मेगा, रेशम, आऊ आणि आसादला बघितलं तर त्यांची पॉप्युलॅरिटी बघून तर ते काय इतक्या लवकर घराबाहेर होत नाहीत. राहिला प्रश्न भूषण आणि त्यागराजचा, तर त्यागराज या आठवड्यात बाहेर होणार आहेत. ह्याचं कारण पण आहे, कारण भूषणला बघितलं तर सुशांत गेल्यानंतर रेशमच्या टीमची स्ट्रेंथ कमी झाली आहे आणि आस्तादला पण सत्याच्या बाजूने उभं राहताना बघितलं आहे. अशावेळी भूषणला काढणं हे चुकीचं ठरेल, कारण रेशमच्या टीमची स्ट्रेंथ पूर्ण कमी होईल. राहिला प्रश्न त्यागराजचा, तर त्यागराज वाईल्डकार्ड एंट्री घेऊन घरात आला आणि असं बघितलं गेलं की त्यागराज दोन्ही टीममध्ये आग लावायची कामं करायचा आणि हे उघडकीस सईने कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये केलं. हे प्रेक्षकांना आवडले नाही आणि कमी वोट्स मिळाल्यामुळे त्यागराजला घराबाहेर काढले गेले. तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्सद्वारे सांगावे आणि तुम्हाला रेशमचं नवीन रूप बघायला आवडतं आहे का आम्हाला नक्की सांगावे. मी असेच इंटरेस्टिंग बिग बॉस मराठी रिलेटेड फॅक्ट्स तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. आपणास विनंती करतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील सर्वात आधी. धन्यवाद.